काय काय घेतलं त्याच्यात? कांदा लसूण मिरची. कांदा लसूण मिरची हा हे टाकायचं. ओके. कांदा जास्त वापरायचा आणि लसूण. कांदा लसूण जास्त लागलाय. हा मग काही मिरची थोडीशी आहे. हा नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णा पाटील स्वागत करतो आपलं समरेश व्लॉग्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण सासूरवाडी आलोय आणि एक रेसिपी घेऊन आलोय. म्हणजे सासू बोलल्या की ही रेसिपी दाखवा, थोडीशी वेगळी आहे म्हणून आपण सासूबाई आता दाखवतो ते बघूया रेसिपी. काय बोललीस? झटपट रेसिपी आहे. हां हां, मटेरियल पण घरात उपलब्ध असतं असं सोनी बोलते पाटील. हां आणि हा बघा वाडाळ्याचा डॉन द्वीप भाई, इकडे रोहन राहुल, रोहन शेठ ही तिकडे बघा आत्या आहे ना, म्हणजे द्वीपची आजी अक्षयाची आत्या मुंबईवाली, ती तिकडे पापड सुकत लावते लाल पापड. आत्या जे आपण पापड बघितलेत ना, पापडांची रेसिपी झाली आपल्या चॅनलवर, अलिबागचे तांदळाचे लाल पापड, तर ते सुकत लावलेत आत्ताच केले सोनीने आत्याने अक्षूने. आता किती किलोचे केले आज? दोन किलोचे. सकाळपासून लाटत होते आता, आता वाजले दुपारचे 12 झालेत आता. तर चिंचची कढी आज का करायची आहे? तर चिंच नॉर्मली सगळ्या घरी उपलब्ध असते आणि आंब्याची पण प्रोसिजर सेम आहे काय? ठीक आहे, चिंचची रेसिपी, चिंचची कढी आहे ना आज आपण दाखवणार आहोत. तर चिंचची कढी का दाखवतो? तर कधीही करू शकतो की त्याला आंब्यासारखं, आंब्याची कढी कशी फक्त आंबे असल्यावर करू शकतो, तर ही चिंचची कशी, चिंच ऑल टाईम आपल्याकडे अवेलेबल असते म्हणून ही चिंचची कढी आज आपण दाखवतोय. तुम्ही कधीही करू शकता आणि या प्रकारे करा, आता दाखवणार आहोत त्या प्रकारे, तशी मला खूप आवडते आणि सगळीकडेच ह्या पद्धतीने नाही करत, तर कशी पद्धत आहे आपल्याला समजेलच. जिमी तर जाम जीव आहे द्वीपवर, ते बघा जिमी, ए जिमी, हे बघ तुला बघतात सगळे, शाणे आहे जिमी आमची. पहिले 50 दे आणि त्यातले नंतर मी तुला 10 हजार देईल. 10 हजार दे मला कपडे लागणार, नानांचे लागणार कपडे घ्यायला, तू पैसे मागतेस त्यांच्याकडे. आणि आधी चायनीजचे कालचे कसले चायनीजचे हरलस ती पैसे मुंबई ते 150 ने मारल दे, त्याचे किती मारले मग? 150 तिकडे कनकेश्वरचं मंदिर आहे त्या डोंगरावर आणि हे मंदिर दिसतंय बहिरी देवीचं मंदिर आहे आणि पलीकडे डोंगर दिसतोय तो कनकेश्वरचं मंदिर आहे. तिकडे दुपारचं टायमिंग आहे ना, ऊन खूप पडलंय. या आहेत सासूबाई, चला आता पहिली प्रोसेस सांगा आम्हाला. तेल होत ते जिन्सच्या कडे तेल होतो ना. हा किती तेल घेता एवढं? अंदाज आणि कांदा तळा आहे पाहिजे ना, चालू कांदा टाकायचा आहे. हा तेल तापलं पाहिजे, तेल तापून घ्यायचं चांगलं. राई टाकायचं, तेलाचा आवाज आला पाहिजे ना, तेलाचा आवाज आला. राई जिरे नाही टाकायचं, दोन चमच हे काय राईस नसते. ठीक आहे, हे छोटे दोन चमचे राई टाकले, छोटे म्हणजे एकदम छोटे. आता काय केलं? थांबा एक मिनिट, आता कांदा लसूण. थांबा, काय काय घेतलं त्याच्यात? कांदा लसूण मिरची. कांदा लसूण मिरची हा हे टाकायचं. ओके. कांदा जास्त वापरायचा आणि लसूण. कांदा लसूण जास्त लागलाय. हा मग मिरची थोडीशी आहे. हा कांदा लसूण म्हणजे कांदा जास्तच आहे साधारण, मला वाटते हे 3 कांदे आहेत का? हो 3 कांदे आहेत. लसूण पण बऱ्यापैकी घेतलाय आणि चिंच हे आणि हे कढीपत्ता. आता हा कढीपत्ता टाकलाय, हा आपला घरचाच कढीपत्ता आहे. आता काय करतात बघू, आवडतं तुला ती?
डाळ आहे का त्याला? हा कांदा एकदम लाल झाला पाहिजे, परतून घ्यायचं, परतून परतून घ्यायचं आणि लालच करायचा कांदा, लाल व्हायला पाहिजे. आता हे फोडणीला वास जबरदस्त येते खरंच. झाकण ठेवायचं, झाकण ठेवलंय आणि गॅस काय मीडियम आहे. कढी आपण कधी पण करू शकतो ना, फोडणीचं वाल असलं तरच कढी छान लागतं. फोडणीचे वाल, फोडणीचं वाल बनवलं मी, बनवलेत भारी, दाखवा. फोडणीचं वाल बनवलंय, रेडी आहेत फोडणीचे वाल. हा मग ही आम्हाला रेसिपी कधी दाखवाल? भारी, कांदा भरपूर लागता त्याला, कांदा जाम लागतो. फोडणीच्या वालाची रेसिपी आहे, आम्हाला लेट झालं नाही यायला, नाही तर आम्ही केली असती कवर. एक दोन तीन मिनिटांनी आपण चेक करतोय. अजून लाल नाही झाला, लाल व्हायलाच पाहिजे. आता नॉर्मली कढी कशी करतात म्हणजे बाकीच्या ज्या रेसिपी असतात ना सगळे लोक करतात, ती कशी कढी करतात? त्याची साधीच नुसतं कोण लसूण टाकते फोडणीला, जिरा राई टाकतात, ते अशीच. आंब्याची पण मी अशीच बनवतो, सेम टू सेम. हा म्हणजे आपल्याला ही रेसिपी दाखवते ते दोन्ही आहे, म्हणजे आंब्याची पण अशीच समजा आणि चिंचची तर दाखवतो. आंब्याची पण अशीच बनवतो. मग चिंच कुठं आहे दाखवा? चिंच भिजत घातले, मग हे जाड जाड पाणी खोलून त्यात टाकायचं. किती वेळ ठेवली त्याच्यात पाण्यात? आता 5 मिनिटं झाली आहे, 5 मिनिटांपूर्वी. ही चिंच आपली गावठी आहे ना, गावठी चिंचला काय वेगळीच चव असतो. आता हे बघ कढी झाली ना की तू पहिले पिऊन बघ काय बोलते, का तुला ना आवडत? डाळ आवडत, डाळ पिऊन बघ. चिंच खुळून घेतात, किती जाड घेतात सांगा? कोणाला पाहिजे जास्त पाहिजे तर जास्त खुळून जास्त घ्यायची, जाड की पातळ? पातळ, पातळ होईपर्यंत. कढी ती छान वाटत. ही नाना कढी खाता ना, दोन वेळा कढीचे भात घेऊन. कोण? नाना, आपले निलेश नाना. म्हणजे अक्षयाच्या आत्याचा मुलगा आहे ना जो आपल्या नेहमी असतो का व्हिडिओ मध्ये नाना, ते त्यांना आवडतं जाम. आंब्याची नाही खात, चिंचेचीच खात होतो. आंब्याची नाही, आंबा बघितलाच काय, 1.5 किलो झाला. थोडीशी करपवायची म्हणजे नॉर्मल करपवायची, हळद टाकायची. आता हळद, दोन चमच बारीक, छोटेसे चमच, एकदम एकदम नॉर्मल रवलून घ्यायचं. झाला कांदा लाल झाला, आता होत आलं ना कांदा लाल झाला आपला मस्त पैकी. आपल्याला पण अशीच येत गाडी, ती काय बनवतात? अशीच बनवतो ते सेम, ते बाजूच्या काकीना देत ती, काकीना जाम आवडतो बाजूच्या, केल्यावर त्यांना मुद्दाम देत अक्षू पण. आता मी आता गॅस वाढवलत, आता काय चिंचेचं पाणी जाड पाणी टाकले. कमी जास्त पाहिजे कशी पण, थोडीशी पातळच करायची. किती पाणी टाकलं बघा, 3 वाट्या टाकल्यात जवळजवळ. त्या कोणाला पातळ पाहिजे, जाड पाहिजे, थोडी पाहिजे, माणसं असतील तशी पण बनवायची. अजून खोबरं टाकून त्यातच घे, खोबरं पण टाकायचं आहे. वा वा खोबरं पण आहे, गुळ पण आहे, वाटर यातच घेतलंय. ओके, गुळ खोबरं आणि पाणी मिक्स केलं असं. ओके, गुळ जास्त घ्यायचं, आंबट असतं ना या चिंचाची कढी, जास्त गुळ घ्यायचं. आता हे गुळ आणि खोबरं पाण्यात टाकलेलं ते आता टाकले कढीत. मीठ शेवटचं राहिलं टाकायचं. मीठ अंदाजाने
अंदाजानेच टाका मीठ शक्यतो. म्हणजे तुम्हाला सांगतोय, म्हणजे जे आपले भक्त आहेत त्यांना सांगतोय. एकच टाकलं चम्मच. जास्त ना होता का मग मीठ? ओतून जात कढी, लगेच उभं राहायला लागतं तिथे. लगेच ओतून जाते कढी. हे बघा आता ओतेल, उभं राहायचं, झाकण इकडं ठेवायचं नाही, डबलून घ्यायचे. बघा उकळ आला असतो, उकळ आल्यावर कोथिंबीर टाकायची त्यात उतरल्यावर. काय झाली कढी गोल, फक्त जास्त टाकायचं झालं. आता तोपर्यंत डवळायची जोपर्यंत तो गूळ आहे ना वितळत नाही. आणि मला तर खरं जाम आवडते, कारण का अक्षया करायला लागली ना, म्हणजे लग्न झाल्यापासून ही कढी, तेव्हापासून मी ही कढी मुद्दाम म्हणजे सांगतो तिला कर म्हणून. आणि बाजूच्या काक्यांना पण ती देते, त्यांना पण जाम आवडतं. असं आहे काय? सासूबाई बोलतात फोडणीचे वाल असतील ना, जे आत्ता दाखवले आपण वालाची भाजी, फोडणीच्या वालाची भाजी, करपून वाल करतात ना ते, तर त्याचबरोबर कढी एक नंबर लागते. तुम्हाला आवडतं जाम? मग आता बायकोला शिकवा. हा येतं ना? नाही आम्हीच्या हात त्या दिवशी नाही येणार. आता वहिनी बघत असतील तर बघा. हा नानांच्या होणाऱ्या मिसेस प्रणाली वहिनी, हा कशी बनवतात बघू आता. हा दाखवते पण कशी करतात ते. आता हे बघा लगेच लगेच उकळालंय. झालं आता? झाली लगेच. 2 मिनिटांनी आता उतरायचं आपल्याला. हा गुळ विरगळले. आपली कढी तयार झालेली आहे. ही बघा टेस्ट करून दाखवतो तुम्हाला. द्वीप द्वीप चल टेस्ट करून दाखव कढी. अरे डाळ आहे ह्याच्या बरोबर, डाळ आहे ताटात. तुला आवडत ना वाटते कढी? चला नानाने टेस्ट करायला सांगू आपण. नाना चला दाखवा आम्हाला. भातावर घेतात कढी. हा सांगतील नाना आता. थांबा येत नाही तुम्ही डायरेक्ट. ह्यांना भातावर आवडते कढी. कढी आहे इथे, इकडे डाळ आहे, इकडे बिर्ड सॉरी वालाची भाजी म्हणजे फोडणीचे वाल, इकडे तोंडलीची भाजी आहे आणि भात. तर आता मी कढी चेक करतोय म्हणजे कशी झाली. नानांना तर आवडते, नानांना आवडली. आता मी बोल, मला भातावर घ्यायला नाही आवडत जास्त कढी, मला प्यायला आवडते. मस्त आहे. म्हणजे कसं एक नंबर झाले, आंबटपणा पण आहे, थोडासा गोडपणा पण आहे गुळामुळं, चिंचेमुळं आंबटपण आहे, खोबरं पण आहे, कढीपत्ता आहे आणि राईजी म्हणजे राई आहे, त्यामुळे ना एकदम फ्लेवर वेगळंच वाटते. आणि तुम्ही पण एकदा करून बघा, खरंच आवडेल तुम्हाला. हो मस्त झाली कढी. इकडे एक मिनटं. हे बघा कुक ना आता सांगतोय मी, आम्हाला एवढी तुम्ही रेसिपी दाखवलीत, खूप खूप धन्यवाद. सासूबाईंना सांगतोय. टेस्ट कशी असते तुम्ही पण सांगा ना एकदा. तर सासूबाईला असतंच सांगायला, म्हणजे माहिती मस्त दिली. कांदा पण आहे ना ह्याच्यात, त्याच्यामुळे अजून मस्त वाटते. कांदा जास्त टाकलाय ना त्यांनी म्हणून. हा लसूण कांदा कोथिंबीर पण टाका. हा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. तर जर सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजे फोर्स कोणालाच नाही आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करू शकता तुम्ही. तर भेटूया पुढल्या वेळेमध्ये, तोपर्यंत हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. वीप बाय 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 बाय. तर बाय बाय. मी आता कढी पितो, तोपर्यंत बाय बाय.